नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण महाशिवरात्री स्पेशलमध्ये साबुदाणे आणि चटपटीत आणि तिखट अशी मिरच्या कशा करायच्या त्या बघणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 4-5 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। मिरच्या ह्या तुम्ही कमी तिखट घ्याव्यात जरा, कारण ह्या आपल्याला भाजीला खूप छान चव देता। यामध्ये मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यांना आपण छान परतून घेणार आहोत आणि मऊ होण्यासाठी त्यावर आता मी ते झाकण ठेवून देणार आहे 2 मिनिटांसाठी, त्यामुळे मिरचींचा ठसकाही उठत नाही आणि मिरच्या छान मऊ पण होऊन जाता। बघा किती छान मऊ झालेल्या आहेत त्या। यामध्ये मी आता बारीक केलेले शेंगदाणे ते टाकून घेणार आहोत। उपवासाच्या दिवशी थोडं तिखट असलं की खूप छान चव देते साबुदाणे। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे, छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते शेंगदाणे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। आहे ना झटपट तयार होणारे रेसिपी उपवासासाठी। असेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपी पाहू शकता। उपवासासाठी मी शेंगदाणेही केलेले आहे, तेही नक्की ट्राय करा। आता आपण साबुदाणे तयार करून घेणार आहोत, त्यासाठी मी ते तेलात मिरच्या टाकून दिलेल्या आहेत। त्या छान मऊ झाल्या की लगेच त्यामध्ये मी इथे शेंगदाणे टाकून देणार आहे। शेंगदाण्यामुळेही साबुदाण्यांना चव खूप छान येते। ते आपल्याला व्यवस्थित फुटेपर्यंत कलसून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये। आता यामध्ये मी बटाटा टाकून घेते। बटाटा छान बारीक कापून घ्यायचा आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून थोडं मऊसर शिजू देणार आहोत बटाट्याला। आता झाकण उघडून मी चेक करून घेते आपला बटाटा थोडा शिजला आहे का असं। तोपर्यंत मी साबुदाण्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आणि मीठ टाकून घेतलेलं होतं। बघा आपले बटाटे झालेले आहेत, लगेच शिजतो आपला बटाटा। आता हे मिश्रण मी यामध्ये टाकून घेते साबुदाणे आणि त्यात थोडीशी साखरही टाकून घेतलेली आहे मी, खूप छान लागतात असे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान मिक्स झाल्यानंतर त्यावर आपण आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। एक वाफ काढल्यानंतर बघा साबुदाणे छान मऊ झालेले आहेत। जर तुमचे साबुदाणे चिटकत असतील तर त्यासाठी तुम्ही इथे थोडंसं दूध टाकायचं आहे, 2-3 चमचे। आता मी झाकण ठेवून देते, त्याच्यानेही आपले साबुदाणे छान मऊसर शिजता। अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मी हे झाकण काढून घेते। छान वाफ झालेली आहे, 2 वाफमध्ये आपले साबुदाणे छान शिजून गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही। माझी रेसिपी नक्की ट्राय करा। याच्यासोबत तुम्ही दही, लिंबू किंवा आपला कैरीचा मुरब्बा तेही खाऊ शकता। आहे ना छान। थँक्स फॉर वॉचिंग।